चंद्रपूर जिल्ह्यात सिकल सेल रुग्णांची संख्या मोठी आहे, परंतु या रुग्णांना सीव्हीसी टेस्ट व अन्य उपचार वेळेवर मिळत नव्हते, त्यामुळे रुग्णांना नागपूरला जावे लागत होते। मात्र येथील हिमोग्लोबिनोपॅथी सॅटेलाइट सेंटरच्या माध्यमातून या रुग्णांना सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत। या रुग्णांना योग्य उपचारासोबतच शासकीय योजनांचा सुद्धा लाभ द्या, असे निर्देश खासदार बाळू धानोरकर यांनी दिलेत। चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात टीबी हॉस्पिटल सुरू झालेले असून हिमोग्लोबिनोपॅथी सॅटेलाइट सेंटर आणि म्हाडा परिसरात बांधकाम करण्यात आलेल्या या सेंटरच्या स्वतंत्र इमारतींची खासदार बाळू धानोरकर यांनी शनिवारी 25 जूनला पाहणी केली। सिकल सेल हा आजार आपण बघितला तो एकाएकी लवकर बरा होणारा नाही आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये बाजूला लगतचा जिल्हा गडचिरोली आहे, मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव त्या भागात आहे। आपल्यासुद्धा या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सिकल सेलचे पेशंट मोठ्या प्रमाणात आहेत। सर्व शासकीय सुविधा सिकल सेलच्या पेशंटना मिळाव्या यासाठी एक अद्ययावत हॉस्पिटल सिकल सेलचं आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये निर्माण झालेलं आहे आणि हॉस्पिटल 4 एकराच्या परिसरामध्ये आहे। जवळपास 1 लाख फुटाच्या वरती बांधकाम हे इथे आहे। सर्व इक्विपमेंट सर्व साहित्यानिशी सुसज्ज असं आहे। मॉनिटरिंग रूम पासून तर स्टॉप रूम पासून तर चाइल्ड पेशंट्स छोटे बाळ 1 ते 12 पर्यंत वयोगटातले 12च्या वरती वयोगटातले या सर्व सुविधाजनक असं एक हॉस्पिटल निर्माण झालं। याच्यामध्ये आपण पाहिलं की सिकल सेल ॲनेमिया प्रेग्नंट टेस्टिंग प्रोव्हिजन CVS टेस्ट ही आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात होत नव्हती, ती टेस्ट नागपूरला व्हायची आणि सर्वसामान्य लोकांना हे परवडणारं नव्हतं, परंतु या हॉस्पिटलमध्ये ही टेस्ट आवर्जून केल्या जाईल। या संदर्भातलं इक्विपमेंट आणि साहित्य इथे उपलब्ध झालेलं आहे। एवढंच नाही तर इथे ज्या रिक्रूटमेंट आहे ज्या जागा पाहिजे त्याचीसुद्धा जाहिरात शासनाच्या माध्यमातून काढलेली आहे आणि लवकरच काही कंत्राटी पद्धतीवरती काही परमनंट बेसिसवरती इथे भरती प्रक्रिया पूर्ण होईल।